केसं खरेदी महिनाभर फॉलोअप केलं मला वाटलं खूप केसं मिळतील, पण सगळ्या ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून मिळून 50 किलोच केसं मिळतील, कारण केसं हलके असतात. तेव्हा लक्षात आलं की केसं मिळतात 5 ट्रक केसं तिरुपतीहून विकत घेतो दर महिन्यात. आणि हे महात्मा साहेब बसले, हे माझ्याकडे आले धनगर समाजाला आरक्षण द्यामुळे ते नंतर पहा. पहिले तुम्ही धनगर आला तर बकऱ्या आणि मेंढ्या भादरायला सुरुवात करा. आणि यांनी माझ्याकडे 5-6 क्विंटल केसं गोळा करून आणून दिले. आता ते काय झालं की माझ्याकडे प्रोडक्शन तेवढं विकलं जात नाही, मी ते घेऊ शकतो. त्यातूनही अमिनो ऍसिड होतं. आणि एका खेड्यातल्या मुलांनी कोंबडीचे पिसं, बकरीचे पिसं, उंदराचे पिसं, माणसाचे पिसं, सगळ्यापासून अमिनो ऍसिड होतं. आणि ते अमिनो ऍसिड आम्ही कमर्शियली विकतो आता दिल्लीपासून देशात जातो. आणि त्याच्यापासून आम्ही ते आमच्याकडे बायो फर्टिलायझर तयार केलं. त्याच्यामुळे काहीही वेस्ट नाही. आता माणसाच्या घाणीतून मी 100% सक्सेसफुल, मला वेळ मिळत नाही, सारखं मी बाहेर असतो, पण मी डी पी आर बनवला आणि मी स्वतः भांडेवाडीत जाणार आहे. म्हणून मी म्हटलं की मला तुम्ही इनोव्हेटिव्ह अवॉर्ड द्या. मी 3 महिन्याच्या आत तिथे मी याच्याकरता पैसे पण लावतो, वेले गड्ड्यात तरी हरकत नाही, कारण मला ती आयडिया क्लिक झाली पाहिजे. आणि त्याच्यातून बायो सी एन जी तयार करून मी 25 लाख रुपये महिन्याचा सी ओ टू विकतो, कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड विकणार 25 लाख रुपये महिन्याचं. त्यामुळे त्याच्यातून ते बायो सी एन जी जर तयार झाला तर इम्पोर्ट वाचेल. आणि आता तर मी मला बाकी लोक कॉपरेट करत नाही, कारण माझ्या सगळ्या फॅन्टॅस्टिक आयडिया असतात, त्यामुळे मला कोणी आउट ऑफ बॉक्स सरकारमध्ये मदत करत नाही. कार्पोरेटवर मूवीच करणार नाही तुम्हाला, कारण ते जसे बैलं एका चाकोरीने चालतात ना तसं सरकारमध्ये शिकू लागे तसंच चालायचं खाली वापर, बाहेर तिकडे बघायचं नाही, त्यामुळे हे कोणी प्रयोग करत नाही. मी आत्ता पोलंडमध्ये सायंटिस्ट आले इथे नागपूरला, मी पोलंडमधून किट आणली आणि ती किट बसवर, ट्रकवर, स्कूटरवर आणि गाडीवर लावून सी एन जीचा प्लास्टिक सिलेंडर तयार केला. ते जर्मनीच्या कंपनीकडनं तयार केलं आणि त्याला एक्सप्लोजिव्हकडनं अनुमती मिळवली आणि ARAIकडनं स्टँडर्ड त्याचे फायनल करून घेतले. आणि आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे माझ्या डोक्यातलं डोळ्यातलं स्वप्न आहे की भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर आणि वर्धा या 6 जिल्ह्यात 1 थेंब डिझेल विकल्याने गेलं पाहिजे इंडियन एअर आणि भारत पेट्रोल.